देशातील पर्यटन जिल्हा म्हणून ज्याची ओळख आहे अशा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळं आहेत किंवा पर्यटन जेटी असतील हे बांधण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार वारंवार प्रयत्न करत असतं. आपण जर माझ्या मागे पाहिलं तर ही जी जेटी आहे या जेटीसाठी केंद्र आणि राज्य सरकारचा सुमारे 10 कोटींचा निधी जो आहे तो खर्च करण्यात आलेला आहे आणि ही जेटी जी आहे ही आता मागील 2017 या ठिकाणी कागदोपत्री जी आहे ती कागदांची पूर्तता केल्यानंतर ही जेटी मंजुरी झाली आणि त्यानंतर त्याचं काम सुरू झालं. मात्र अद्यापपर्यंत गेली 7 वर्षे या जेटीचं जे काम आहे ते अजूनही पूर्णच आहे असं पाहायला मिळते. तर दुसरीकडे जर पाहिलं तर ही जी जुनी जेटी आहे या जेटीवरून सध्या प्रवासी वाहतूक म्हणजे किल्ला ते जेटी असा जो प्रवास आहे हा प्रवास याच जेटीवरून होतो. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पर्यटनासाठी किंवा किल्ल्यावर जाण्यासाठी जे पर्यटकांच्या बोटी आहेत या देखील याच ठिकाणी उभ्या पाहायला मिळतात. तसेच पर्यटक जे आहेत दरवर्षी लाखो पर्यटक जे आहेत ते या पर्यटनासाठी या ठिकाणी येत असतात आणि या पर्यटनाचा आनंद लुटताना पाहायला मिळतात. तर मोठ्या प्रमाणात जे पर्यटक आहेत ते सिंधुदुर्ग किल्ला असेल किंवा किल्ल्याच्या समुद्र सफरीसाठी पसंती देतात. आपल्यासोबत या ठिकाणचे रहिवासी आहेत. मला सांगा पर्यटनदृष्ट्या ही जेटी जी आहे हिला विशेष महत्त्व दिलं गेलं आणि कशा पद्धतीचं काम करण्यात आलं आणि अद्यापपर्यंत याचं उद्घाटन झालेलं नाही काय सांगाल? 2017 साली या जेटीला प्रशासकीय मंजुरी मिळाली सागरमाला योजनेअंतर्गत. देशातील ही पहिली पर्यटक सागरमाला जेटी आहे. त्यानंतर मी मेरीटाईम बोर्डाकडे वारंवार पाठपुरावा करत आहे आणि मला असं सांगण्यात आलं की 2023 दिवाळीला या जेटीचं लोकार्पण होईल. पण अद्यापही आपण बघत असाल की इथे शेड नाही आहे, लोकांची खानपानाची शौचालय महिलांसाठी शौचालय कुठली सोय नाही आहे. तरी ही सगळी व्यवस्था लवकरात लवकर पूर्ण व्हावी अशीच आम्ही मेरीटाईम बोर्डाकडे पाठपुरावा करत आहोत आणि आम्ही आशा आहे की मे महिन्याच्या पूर्वी ही सगळी सुविधा पूर्ण होईल अशी मी आशा करतो. निश्चितच येवा कोकण असा आपलं म्हणणारं हे जे सिंधुदुर्ग जिल्हा आहे. मात्र या पर्यटनाच्या ठिकाणी जो शासनाचा निधी येतो आणि तो निधी खर्च केला जातो अद्यापही कामं पूर्ण होत नाहीत. मात्र या ठिकाणी जे शासन असेल किंवा प्रशासन असेल हे अनविन्य का आहे हे पाहणं मात्र औत्सुक्याचं ठरणार आहे आणि येणाऱ्या काळात ही जेटीचं लोकार्पण होतं का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत ओलमसह विशाल रेवडेकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग.